नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून सामना तर्फे सुरू केलेल्या आहार आरोग्य आणि आयुर्वेद या मालिकेमधल्या चौथ्या भागात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। या मालिकेतून आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे पदार्थ नियमित किंवा अनियमित स्वरूपात घेत असतो, खात असतो, त्या पदार्थांचा नेमका शरीरावरती होणारा परिणाम, त्याचे उपयोग, त्याचे दुरुपयोग, ते पदार्थ खाण्याचे नियम, न खाण्याचे नियम, म्हणजे न कुठल्याही चुकीच्या पद्धतीने खाऊ कसे नयेत ह्याचे नियम, याबद्दल आयुर्वेद जे सांगतो त्याबद्दल ज्ञान घेत असतो। आतापर्यंत आपण तीन वेगवेगळ्या फळांची माहिती घेतली, आजही एका अशा फळाबद्दल मी माहिती देणार आहे जे फळ अख्ख्या जगामध्ये कोणाला माहीत नाही असं अजिबात होत नाही। ते फळ म्हणजे सफरचंद, इंग्लिशमध्ये ज्याला ॲपल म्हणतात। लहानपणापासून आपण ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे अशा म्हणीही त्याबद्दल ऐकलेल्या आहेत। भारताची परंपरा आणि संस्कृती बघितली तर या संस्कृतीमध्ये बाहेरून आपल्या देशात आणि आपल्या देशातून बाहेर अनेक गोष्टींची देवाणघेवाण ज्ञानापासून ते इतर गोष्टींपर्यंत होतच आलेली आहे। त्यामध्ये भारतामध्ये बाहेरून आलेल्या गोष्टी आणि भारताच्या होऊन गेलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे सफरचंद। सफरचंद आवडत नाही असे फारच कमी लोक आढळतात, किंवा कधी कधी काही रुग्णांमध्ये सफरचंद तुम्ही खाऊ नका असं सांगितल्यानंतर चेहरा वाकडे करणारे लोकच जास्त दिसतात। तर हे सफरचंद म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घ्यावं, कसं घेऊ नये, याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती आज घेऊया। सफरचंद म्हटलं की आपल्या समोर छोटी पिटकी पिटकी सफरचंद, मोठी एक्सपोर्ट क्वालिटीच्या नावाखाली विकली जाणारी सफरचंद, जाळीदार रेशमासारख्या किंवा नायलॉनच्या जाळ्यांमध्ये भरून ठेवलेली फळांच्या स्टॉल्सवरची सफरचंद, असे अनेक प्रकार दिसतात। त्यामध्ये गुलाबीसर रंगाचं आणि त्याच्यावरती डिझाईन असलेली सफरचंद, पूर्णतः लाल असलेली सफरचंद, हिरवी असलेली सफरचंद, असेही प्रकार आपल्याला बघायला मिळतात। सफरचंद हे कच्चं आणि पिकलेलं अशा दोन्हीही स्वरूपात घेता येतं आणि दोन्ही स्वरूपात घेतल्यानंतर ते वेगवेगळ्या स्वरूपात जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याचे शरीरावरती वेगवेगळे परिणाम दिसतात। जसं कच्चं सफरचंद असेल किंवा हिरवं सफरचंद जे असतं, ग्रीन ॲपल ज्याला म्हणतात, हे सफरचंद खाण्यासाठी तुरट जास्त लागतं, गोड कमी लागतं। तिथेच इतर जे सफरचंदांचे प्रकार आहेत, जे लाल गुलाबी रंगाचे त्यांच्यावरचे डिझाईन असलेले असे जे प्रकार आहेत, हे तुरट कमी आणि गोड जास्त असतात। यातच फळ जसं जसं पिकत जातं तसं तसं त्यातला गोडवा वाढत जातो, तुरटपणा कमी होत जातो। हे सफरचंदाचे मुख्य परिणाम आहेत हे लक्षात ठेवण्याचे आहेत, कारण याप्रमाणे शरीरावरचे परिणामही बदलत असतात। आता सफरचंद खाण्याची पद्धत, तर सफरचंद रोज खायला हरकत अजिबातच नाही। सफरचंदाची साल आणि सफरचंदाच्या आतला गर या दोन गोष्टी शरीरावरती वेगवेगळा परिणाम साधतात। सफरचंदाची साल आणि सफरचंदाचा गर, जेवढा सफरचंद पिकलेलं असेल म्हणजे गोडवा असेल, तेवढा आतला तो गर, गोड गर खाल्ल्यानंतर पोट साफ होण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते। जेवढं हा गर तुरट असेल किंवा कच्चेपणाकडे असेल तेवढं आतड्यांमध्ये पोट साफ न होण्याची, किंवा ज्यांना विबद्ध कोष्ठ किंवा मलावरोध किंवा कॉन्स्टिपेशन अशा त्रासांचा भाग असतो त्यांना तुरट सफरचंद खाल्ल्यानंतर मळाचा खडा धरणं अगदी सहज होताना दिसतं, पण तेच गोड सफरचंद खाल्लं तर तेवढा परिणाम दिसत नाही। सफरचंदाची साल जी आहे ती साल खाल्ल्यानंतर जर पचली नाही तर तिन्ही सुद्धा पोटामध्ये वायू धरणं, म्हणजे पोटामध्ये गॅसेस होणं, पोट फुगून राहणं, हे प्रकार काही लोकांमध्ये दिसतात।
म्हणून सफरचंद हे साल आणि गर एकत्र मिळून खाल्ल्यानंतर हे दोन्ही परिणाम एकमेकांना पूरक आणि कॉम्पन्सेट करणारे असतात. म्हणून सफरचंद हे सालासकट खाल्लं पाहिजे. ज्या लोकांना गॅसेसचे त्रास होणं किंवा पोट फुगणं असे त्रास असतात त्या लोकांनी साल काढून फक्त गर खावा. ज्या लोकांना हे त्रास असतात त्यांनी गोड सफरचंद जास्त खावं, तुरट सफरचंद जास्त खाऊ नये. त्याच्या उलट ज्या लोकांना छोटंसं काहीतरी निमित्त झालं तरीही पोट बिघडतं अशी तक्रार असेल किंवा काहीही कारणामुळे थोडंफार न बांधलेलं म्हणजे सेमी सॉलिड सारखं किंवा पातळ जुलाब होण्याची प्रवृत्ती असते, ज्यांना संग्रहणी नावाचे रोगासारखे प्रकार असतात, ज्यांना आजकालच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर IBS सारखे रोग असतात, ह्या लोकांसाठी सफरचंद अतिशय उत्तम काम करतं. तिथे साल आणि गर हे गोड सफरचंद असेल तर खाऊन फायदा होतो, पण तिथे जर गर खाल्ल्यानंतर किंवा सफरचंद खाल्ल्यानंतर जर द्रवमल म्हणजे पातळ शौचाला होत असेल तर मात्र तुरट म्हणजे कच्चा सफरचंद खाऊन फायदा होताना दिसतो. हे फरक आहेत आणि ह्याप्रमाणेच ते घ्यावेत. सफरचंदाचा रस ऍपल ज्यूस म्हणून अनेक मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध असतो. शक्यतो फळं खाताना मी प्रत्येक वेळेला सांगतो की फळांचं सेवन हे फळं चावून खाण्यानेच जास्तीत जास्त फायदा होत असतो, म्हणून सफरचंद सुद्धा चावूनच खाल्लं पाहिजे. फळांचे रस घेणं हा प्रकार दुय्यम समजावा आणि जर इतर काही गोष्ट अवेलेबल नसेल, उपलब्ध नसेल, तर फळांचा रस घेण्यासाठी वापर करावा. यामध्ये रस घ्यायचा असेल तर 60 ते 80 किंवा 100 ml पर्यंत फळांचा रस एका वेळेला घ्यायला हरकत नाही. फळांचे रस घेताना एक सामान्य नियम लक्षात ठेवावा की त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर काळी मिरी हे मात्र नक्की घालावं की जेणेकरून त्या फळाचा रस जर काही त्रास देणार असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी या दोन गोष्टी काम करतात, पण हे चिमूटभरच करावं, मग त्यांनी दुष्परिणाम इतर होत नाहीत. त्यानंतर रस झाला, फळ खायचं कसं हे झालं. हे फळ खाण्याची पद्धत सुद्धा आपल्याकडे अगदी आपण जाहिराती जेव्हा बघतो म्हणजे विशेषतः टूथपेस्टची ऍड आपण जेव्हा एखादी बघतो तेव्हा बरेच वेळेला असं दिसतं की एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री जे काही मॉडेल्स काम करतात ते लोक फळ आडवं घेऊन मधून सफरचंद खाताना दाखवतात. ही फळ खायची पद्धतच चुकीची आहे. जेवढा मोठा तुम्ही आ करून ते चावायला जाल तेवढा हिरड्यांवरती त्याचा ताण पडणार आहे. त्यामुळे अगदी सोपी पद्धत सांगतो, करून बघा जेणेकरून सफरचंदाच्या आतला गर आहे तो वायाही जात नाहीतर तुम्ही सफरचंद घेतल्यानंतर जर बाजूनी खायला सुरुवात केली तर मधला कडकपणा खूप जास्त जाणवतो. सफरचंदाचं देठ ज्या बाजूनी असतं ती बाजू आणि त्याच्या पूर्ण विरोधी 180 डिग्रीला बाजू खालच्या बाजूला जी बाजू असते तिथे सफरचंद त्या बाजूनी खायला सुरुवात करावी. म्हणजे सफरचंद असं पकडायच्या ऐवजी असं पकडावं देठ वरच्या बाजूला आणि खायला सुरुवात करावी की फक्त आणि फक्त सफरचंदाच्या आतली जी बी असते त्या बी आणि बीच्या बाजूचं जे कडक आवरण असतं छोटंसं तेवढंच फक्त बाजूला टाकून द्यावं लागतं. वरचा देठाचा भाग असतो तो टाकून द्यावा लागतो, बाकी पूर्ण सफरचंद पूर्णतः आतमध्ये जाऊ शकतो. करून बघा, जास्त एकच सफरचंद जास्त प्रमाणात खायला मिळेल, दोन दोन सफरचंद खायची गरज नाही पडणार. दुसरी पद्धत म्हणजे सफरचंद सरळ मधून 4 तुकडे करावेत. चंद्रकोरीसारखे तुकडे तयार होतात, मधला बीचा भाग जेवढा कडक असतो तेवढाच फक्त काढावा आणि मग ते सफरचंद खावा. त्यानंतर सफरचंदाचा रस किंवा सफरचंद खाणं हे कोणासाठी अतिशय उत्तम काम करतं किंवा आपण जर स्वस्थ असताना सुद्धा जर नीट खाल्लं तर त्याचा नेमका फायदा काय होतो, तर सफरचंदामुळे आपण जेव्हा ते चावून खातो तेव्हा तोंडापासून जिभेपासून पूर्ण अन्ननलिकेपासून ते आतड्यांच्या शेवटच्या भागापर्यंत आतमध्ये एक सूदिंग इफेक्ट येतो. या सूदिंग इफेक्टमुळे पित्ताचा जोर शरीरातला कमी होतो आणि त्यामुळे पित्ताचे होणारे जे रोग आहेत तेही आटोक्यात यायला हळूहळू सुरुवात होते. आतड्यांची पचनशक्ती सुधारते, आतड्यांची जी गती आहे ती गती सुधारायला फायदा होतो आणि शरीरामध्ये जे मांस आहे त्या मांसाचं पोषण व्हायला सुरुवात होतं. हे मांसाचं पोषण होत असताना शरीरामध्ये रक्ताचंही पोषण व्हायला सुरुवात होतं आणि याचे परिणाम तुम्ही नियमितपणे सफरचंद खायला सुरुवात केल्यानंतर साधारण 45 दिवस गेल्यानंतर तुमची त्वचा आणि तुमच्या शरीरावरचं मांस ह्याच्यावरती झालेला परिणाम तुमच्या डोळ्यांना दिसू लागतो. त्यामुळे
या प्रकारे सफरचंद खावं आणि त्याचा फायदा करून घ्यावा। अनेक असे इतरही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये सफरचंद घातलं जातं, जसं मिल्कशेक, फ्रूट सॅलड सारखं सफरचंदाच्या बारीक पोडी करणं आणि त्याचा मिल्कशेक करणं वगैरे। तर मी आधीच्याही भागांमध्ये सांगितलेलं आहे की दूध आणि ताजं फळ हे एकत्र करून कधीही खाऊ नये। जर खायचं असेल तर त्यासाठी विशिष्ट अवस्था असतील तर त्याच लोकांनी खावं। त्यानंतर सफरचंदाच्या बाबतीमध्ये अगदी महत्वाचं अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे बऱ्याच वेळेला प्रसाद म्हणून दूध आणि सफरचंद एकत्र केलं जातं आणि ते खाल्लं जातं। त्याच्याऐवजी सफरचंदाचा रस त्याच्यामध्ये सफरचंदाच्या रसाच्या निम्मी साखर आणि त्यामध्ये आपण पन्ह्यामध्ये ज्या गोष्टी घालतो, जायफळ, वेलची, केशर, ह्या ज्या गोष्टी आपण पन्ह्यामध्ये घालतो त्या रसामध्ये त्याच्या निम्मी साखर घालून एकत्र करून जर ठेवलं तर ते 4 ते 6 चमचे ते मिश्रण आणि त्याच्यामध्ये पन्ह्यासारखंच त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट पाणी घालून सफरचंदाचं सरबत बनवून ते आपण पिऊ शकतो। यांनी विशेषतः होणारा फायदा म्हणजे उन्हामध्ये किंवा आगीजवळ जे काम करतात त्या लोकांना ह्याच्यामधून पटकन फ्रेशनेस येतो आणि थकवा कमी होतो। हा प्रकार फार दिवस टिकत नाही, त्यामुळे पन्ह्यासारखाच आपल्याला कुठेतरी तो थंड ठिकाणी किंवा फ्रीजमध्ये साठवून ठेवावा लागतो, म्हणून तो खूप जास्त प्रमाणात न करता थोडासा करावा आणि तो तसा वापरावा। लहान मुलांमध्ये जर हे आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळापर्यंत मिश्रण वापरलं तर यांनी लहान मुलांचं वजन वाढायला फायदा होतो। लहान मुलांची जी आपण कडकड म्हणतो म्हणजे त्यांची नाचानाच असते, ती नाचानाच कमी होताना दिसते आणि वजनही वाढायला सुरुवात होते। यांनी झोपही लहान मुलांची शांत व्हायला सुरुवात होते आणि शांत झोपायला मुलं सुरुवात करतात। या प्रकारे सफरचंदाचा फायदा करून घेता येतो। यातच काळी मिरी जर घातली तर काळ्या मिरीमुळे या सफरचंदाबरोबर किंवा सफरचंदावर जरी मगाशी मी म्हटलं असं की काळी मिरी आणि मीठ घातलं किंवा कुठल्याही फळावरती घातलं तर यांनी पोटामध्ये जर जंत असतील तर त्या जंतांवरतीही याचा अतिशय चांगला फायदा होतो। सफरचंदाबद्दलची एवढी माहिती देऊन आज मी इथेच थांबतो। पुढच्या भागात पुन्हा पुढच्या शनिवारी आपण नवीन फळ घेऊन भेटूया। तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नांदल मुंबईहून धन्यवाद।